राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच याच आजारासारखी लक्षणं असलेल्या सारी या आजारामुळे औरंगाबादकर धास्तावलेत. या आजारामुळे औरंगाबादमध्ये एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सारीच्या रुग्णांमध्येही कोरोनासारखीच लक्षणं आढळत असल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. आतापर्यंत 14 जणांना सारीचा आजार झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान नागरिकांना घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे, मात्र घराच्या बाहेर न पडता घरात राहूनच स्वतःची तसंच कुटुंबा काळजी घेतली पाहिजे असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केले. तसंच सारी हा संसर्गजन्य आजार नसल्याचंही महत्त्वाचं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलं. सारी म्हणजे हा एक आजार नसून हा लक्षणाचा समूह आहे. तसं इट्स अ ग्रुप ऑफ सिम्पटम्स जे काय हे श्वसन संस्थेशी निगडीत असतात. आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचे इन्फेक्शन झालं, त्याच्यात जंतूचा प्रादुर्भाव झाला, मग ते जंतू बॅक्टेरिया असू शकतात, अनेक व्हायरसेस असू शकतात किंवा करोनाचा व्हायरस देखील असू शकतो. तर हे शोधण्यासाठी यामध्ये आपल्याला श्वसन दहा होतो, म्हणजे डिस्निया होतो, दम लागणे, खोकला येणे, ताप येणे आणि सडन त्या व्यक्तीची प्रकृती खालावत जाते. तर ही सर्व लक्षणे आपल्याला करोनाच्याही इन्फेक्शनमध्ये दिसतात. म्हणून या लक्षणं असलेले सर्व काही रुग्ण आपण याच्यामध्ये त्यांचे स्वॅब घेऊन तपासतो आहे. आता मद्यपींसाठी सावधानतेचा इशारा देणारी ही बातमी आहे. दारू पिल्यानं कोरोनाचा धोका कमी होतो असं तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज दूर करा, कारण दारू तुम्हाला कोरोनाचा बळी पाडण्यास मदत करू शकते हे आम्ही नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. कोरोनापासून वाचण्याचा उपायात दारू हा अडसर असल्याचं आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. दारूत अल्कोहोल असतं त्यामुळं कोरोना व्हायरस मरतो अशा आशयाचे मेसेज व्हॉट्सॲपवर फिरत होते आणि त्यामुळं मद्यपींमुळे चांगलाच उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय. अशाच मेसेजला बळी पडून इराणमध्ये काही नागरिकांना अल्कोहोलचं अतिसेवन केलं आणि त्यात 300 जणांचा बळी गेला. त्यामुळे तुम्ही या मेसेजमध्ये कुठलंही तथ्य नाही आहे हे ध्यानात घ्या. बंद झालेली दारूची दुकानं पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी अनेक सेलिब्रिटींसह मद्यपींकडून सुद्धा करण्यात आली होती, पण तुमच्या भल्यासाठीच ही दुकानं बंद आहेत. अल्कोहोलमुळे तुमची रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि अशा जर कोरोनाची लागण झाली तर तुमच्या जीवाला जास्त धोका संभवतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि दारूपासून चार हात लांब राहा.